नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तुमच्या या नवीन व्हिडिओमध्ये। 2023-24 सालातील यूडायस प्लस मध्ये इतर शाळेतून आलेले विद्यार्थी कशा पद्धतीने दाखल करावेत, यूडायस प्लस मध्ये कशा पद्धतीने इम्पोर्ट करावेत हे पाहण्यासाठी प्रथम आपल्याला जायचं आहे स्टुडंट मॅनेजमेंटच्या लॉग इनमध्ये। आपण लॉग इन करून घ्यायचं आहे, लॉग इन केल्यानंतर जायचं आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये। प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये गेल्यानंतर इम्पोर्ट मॉड्यूल नावाचा टॅब असेल, त्यामध्ये गो या बटनवरती क्लिक करायचं आहे। गो या बटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला स्टुडंट PEN नंबर म्हणजे स्टुडंट परमनंट एज्युकेशन नंबर आणि त्याची जन्मतारीख विचारले जाईल। पण ज्या शाळेतून आपला विद्यार्थी आलेला आहे त्याचा आपल्याला PEN नंबर माहिती नाही, तर तो PEN नंबर मिळण्यासाठी शॉर्टमध्ये किंवा थोडक्यात मिळण्यासाठी आपण त्याचा आधार कार्ड नंबर आणि त्याचा जन्मवर्ष हे टाईप करून देखील आपण त्याचा PEN नंबर मिळू शकतो। किंवा इतर मार्गाने आपल्याला PEN नंबर पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला जायचं आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये। प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ड्रॉपबॉक्स असेल, त्यामध्ये ड्रॉपबॉक्सवरती क्लिक करायचं आहे। ड्रॉपबॉक्सवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्च विथ डायस कोडचा ऑप्शन असेल, तर ज्या शाळेतून हा विद्यार्थी आलेला आहे त्या शाळेचा डायस कोड या ठिकाणी टाईप करायचा आहे। त्या शाळेचा डायस कोड टाईप केल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे। सर्चवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने त्या शाळेतून लेफ्ट विथ पीसी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी येतील, तर त्या विद्यार्थ्यांच्या यादीच्या उजव्या कोपऱ्यामध्ये सर्च नावाचा ऑप्शन आहे, त्यामध्ये जाऊन आपल्याला आपल्या शाळेमध्ये जो विद्यार्थी आलेला आहे त्या विद्यार्थ्याचं नाव सर्च करायचं आहे। विद्यार्थ्याचं नाव सर्च केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर परमनंट एज्युकेशन नंबर दिसेल, तो कॉपी करायचा आहे किंवा लिहून ठेवायचा आहे। आता हा नंबर कॉपी केल्यानंतर किंवा लिहून ठेवल्यानंतर परत जायचं आहे प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये। प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीमध्ये गेल्यानंतर इम्पोर्ट मॉड्यूलमध्ये यायचं आहे। इम्पोर्ट मॉड्यूलमध्ये आल्यानंतर त्या विद्यार्थ्याचा परमनंट एज्युकेशन नंबर आणि समोर त्याचा त्याची जन्मतारीख टाईप करायची आहे आणि समोर असलेल्या गो या टॅबवरती क्लिक करायचं आहे। गो या टॅबवरती क्लिक केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती येईल, त्यामध्ये विद्यार्थ्याचा STS नंबर, जन्मतारीख, त्यानंतर आईवडिलांची नावे, तसेच त्या विद्यार्थ्याचा आधारप्रमाणे नाव कसं आहे, त्याचबरोबर या ठिकाणी स्कूल नेम अनटॅग्ड असेल कारण त्या विद्यार्थ्याला अजून कुठल्याही शाळेमध्ये इम्पोर्ट केलेलं नाही, त्यामुळं अजूनही तो विद्यार्थी अनटॅग्ड आहे। त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या मागील वर्षीच्या शाळेच्या डिटेल्स या ठिकाणी येतील आणि त्यानंतर इम्पोर्ट टू या ठिकाणी एक टॅब असेल, इम्पोर्ट टू 2023-24, तो विद्यार्थी यावर्षी आपल्या शाळेमध्ये कोणत्या इयत्तेमध्ये आलेला आहे ती इयत्ता सिलेक्ट करायची आहे, त्यानंतर कोणत्या सेक्शनमध्ये आलेला आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर डेट ऑफ ॲडमिशन, कोणत्या तारखेला तो ॲडमिशन आपल्या शाळेमध्ये झालेला आहे ती सर्व माहिती एंट्री करायची आहे आणि इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे। इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर तो विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये सक्सेसफुली दाखल होईल। तो विद्यार्थी इम्पोर्ट झाल्यानंतर परत आपल्याला जायचं आहे स्कूल डॅशबोर्डमध्ये। स्कूल डॅशबोर्डला गेल्यानंतर ज्या वर्गामध्ये तो विद्यार्थी इम्पोर्ट झालेला आहे त्या वर्गासमोरील व्ह्यू अँड मॅनेजवरती क्लिक करायचं आहे। व्ह्यू अँड मॅनेजवरती क्लिक केल्यानंतर तो जो विद्यार्थी आत्ताच दाखल झालेला आहे त्या विद्यार्थ्याच्या नावासमोर GP EP हे जे टॅब आहेत ते टॅब रेड मार्कमध्ये असतील, तर इतर विद्यार्थ्यांची माहिती ज्याप्रमाणे आपण GP EP आणि FK अपडेट केलेलं आहे त्या पद्धतीने या विद्यार्थ्याचीही ती सर्व टॅब अपडेट करायचे आहेत आणि हे सर्व टॅब अपडेट केल्यानंतर कम्प्लीटेड ऑल डाटा झाल्यानंतरच तो विद्यार्थी आपल्या डॅशबोर्डला डिस्प्ले होईल। अशा पद्धतीने आपण प्रत्येक विद्यार्थी इम्पोर्ट करायचा आहे, तरच आपली या वर्षीची ही प्रक्रिया पूर्ण होईल। धन्यवाद।